महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। खुलताबाद तालुक्यातील ताजमापूर येथील कब्रस्तानमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आहे। बुधवारी एकाचा अंतिम संस्कारासाठी 4 फूट पाण्यातून नागरिकांना जावे लागले। यामुळे कब्रस्तानसाठी रस्ता तयार करायची मागणी नागरिकांमधून होत आहे। पद्मापूरची लोकसंख्या 2.5 ते 3 हजार आहे। 50 पेक्षा जास्त घरे मुस्लिम समाजाची आहेत। मुस्लिम समाजाचे कब्रस्तान नदीच्या पलीकडे आहे। गावातून कब्रस्तानकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे नागरिकांना अडचण येत आहे व पावसाळ्यामुळे नदीला पूर आल्याने मुख्य रस्त्यापासून ते कब्रस्तान पर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर नदी पात्रातून ससेलपूर रस्त्यावर चिखल तुडवत जावे लागते। पावसाळ्यात एखाद्याचा मृत्यू झाला तर नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो। या दरम्यान मंगळवारी एकाचं निधन झाले असता बुधवारी त्याचं पार्थिव कब्रस्तानमध्ये नेण्यासाठी नागरिकांचे हाल झाले। रात्री पडलेल्या पावसामुळे नदी पात्रातला पाणी आलं होतं, तरी नदी पात्रामध्ये प्रवास करून संबंधितांवर अंतिम संस्कार केले। रस्ता तयार करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। खुलताबाद तालुक्यातील ताजनापूर येथे अंतिम संस्कारासाठी 4 फूट पाण्यातून रस्ता काढावा लागणार आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी खुलताबाद औरंगाबाद प्रतिनिधी समीर शाह।